सावंतवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणुकी दीपक केसरकर विरुद्ध नारायण राणे अशी नसून भाजप विरुद्ध काँग्रेस शिवसेना अशीच आहे असं ठाम मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलंय. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी दोडामार्ग कुडाळ वेंगुर्ला कणकवली मालवण वैभववाडी तालुक्याच्या दौऱ्याला राणेंनी आजपासून सुरुवात केली आहे. त्यानिमित्त सावंतवाडी इथं आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसंच 30 तारखेला भाजपची सत्ता सावंतवाडी नगर परिषदेवर येणार असा विश्वास देखील राणेंनी यावेळी व्यक्त केला. झाली राणे साहेबांची आज सावंतवाडीपासून सुरुवात. दुपारी दुरामार्ग उद्या गाळ वेंगुर्ला कणकवली मालवण आणि देवगड वैभववाडी 4 दिवस पुढचे 4 प्रत्येक तालुक्याचा दौरा राणे साहेब करणार. आणि ज्या संघटनात्मक निवडणुका आहेत मंडळाच्या तालुक्याच्या त्या आणि त्याच्यानंतर येणारे जिल्हाध्यक्षाची निवडणूक पक्षांतर्गत निवडणुका याच्यासाठी त्याचबरोबर संघटनात्मक मांडणी त्याचबरोबर जे काही आंदोलनं महाराष्ट्राचं जे सरकार स्थगिती सरकार म्हणून राणे साहेबांनी त्याला नाव दिलेले ते झालेले स्थगितीच्या कार्यक्रमावरती आंदोलनं आणि केंद्रातले जे काही विषय याचे प्रत्यक्षदर्शी राज्यसभेचे खासदार राणे साहेब आहेत या सगळ्या विषयावरती आजपासून त्यांचा दौरा सुरू झाला. या दौरा आणि त्याच्याविषयी आपल्याला काही प्रश्न असतील दिनेशजी जिंकून आम्ही हॅट्रिक पूर्ण करणार. माझी इच्छा नाही केसरकर विरुद्ध राणे अशी व्हावी. केसरकर माझा स्पर्धक नाही, त्या पात्रतेचा लेवलचा नाही. माझी आमची लढत नारायण राणेची नाही, भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेना काँग्रेस यांच्याशी यांच्या उमेदवारांशी लढत आहे. कोण नाही काय आहे त्यांचं आमची मेजॉरिटी आहे. त्यांनी केसरकर दावा केला की लवकर नाव घेऊन तुम्हाला दिवस खराब एवढं सांगतो. तुम्ही मला सांगा आदत नक्की म्हणून आमदार म्हणून काय सावंतवाडीत केलं जात. सावंतवाडी शहरातील तलाव भाग सोडला तर सावंतवाडीला भुयारी गटार येऊन नाही. प्रत्येक बिल्डिंगमध्ये ड्रेनेज तिथे सोडलं जात आहे. टाकी बांधून पाण्याची व्यवस्था काय गार्डन उद्यान हे मेन गार्डन सोडून द्या. काय काय अमेनिटी आणल्या नागरी सुविधा काय आणले 500 कोटी आणले 1500 आणले आहेत कुठे ते 5 वर्षात कुठे खर्च आले. अशा थापाबाज बंडरबाज माणसाला माणसाच्या प्रश्नाला मी उत्तर देऊ नयची याची लायकी नाही आमदाराच्या यायची. आता लोक निवडून का देतात सावंतवाडीकराला मला काय म्हणजे काय म्हणायचं नाही. पण सावंतवाडीकरांनी असा उमेदवार देऊन सावंतवाडीची पिछाट पदरात पाडून घेतली. काय उद्योग आहे सावंतवाडी तरुणांसाठी तरुणींसाठी काय उद्योग आहे. काय झालं कात्या उद्योगाचं चष्म्याचं काय झालं दुकानाचं एक चष्मा स्वतः घेतला आता या माणसाला. तुम्ही पण खरं सावंतवाडीवर प्रेम करणार पत्रकार असाल ना असल्या माणसाचं लोकप्रतिनिधी नाव पण नाही घेणार नुकसान करतो. शिवसेनेपेक्षा काँग्रेसचा उमेदवार तगडा त्यामुळे आम्ही दोघांवर मात करायची आमची तयारी. आम्हाला अजिबात बंडखोरीचा धोका नाही. बंडखोर राहू दे विड्रॉ करू दे आम्ही कोण विनंती पण करणार नाही. आणि आम्हाला कुठलाही फरक बंडखोरामुळे आमच्या मतावर पडणार नाही एवढा विश्वास आहे.